महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल. सन 2022 पासून ते दिनांक 11/11/2023 पर्यंत तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार प्रभाकर पाटील हल्ली नेमणूक नंदुरबार जिल्हा यांनी पीडित महिला इच्छेकडे शारीरिक सुखाची मागणी करून अश्लील वक्तव्य करून मोबाईल व्हॉट्सअप वरून व्हिडिओ कॉल करून पीडित महिलेस तिचे कपडे काढले नाही तर धमक्या देऊन तुम्ही समाजात बदनामी करेल अशी वेळोवेळी व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल करून विचित्र अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन सोशल मीडियावर व्हायरल केला व सदर बाबत कुठे वाच्यता केली तर तुझे मरण नक्की जवळ आले आहे असे फोनद्वारे आरोपी व त्याचे साथीदारे धमक्या दिल्या म्हणून मुख्य आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार प्रभाकर पाटील हल्ली नेमणूक नंदुरबार जिल्हा यांच्या विरुद्ध तसेच त्यांचे सहकारी आरोपी यांनी पीडित महिलेला वेळोवेळी फोन करून धमकावले म्हणून दिनांक 11/11/2023 रोजी 23:41 वाजता देवपूर पोलीस स्टेशन येथे गृह नंबर 281/2023 भादवी कलम 354 A, 354 B, 354 D, 506, 536 C, 67 and 67 A प्रमाणे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धुळे शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे. आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथक रवाना करण्यात आले आहे. सदर प्रकरण संवेदनशील असून त्यांचा सखोल तपास चालू आहे. कोणी मुली अगर महिला यांनी कोणतीही कोणाची भीती अगर बहीण बाळगता त्याचे विरुद्ध झालेल्या अन्याय व अत्याचाराचे घटनेची तक्रार दाखल करावी. महिलांविरुद्ध अन्याय व अत्याचाराचे घटनेमध्ये आरोपी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक धुळे संजय बारकुंड यांनी आवाहन केले आहे. काल दिनांक 11/11/2023 रोजी धुळे जिल्ह्यातील देऊर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. सी आर नंबर आहे 281/2023. त्यात आय पी सी सेक्शन 354 A, B, 354 D, 509, 506 IPC 34 त्याचबरोबर ITA 67, 67 A हे सेक्शन लावले आहेत. त्यामध्ये एका पीडित महिलेने एक आमचे पोलीस अधिकारी आहेत हेमंत पाटील यांच्यावर फिर्याद दिली आहे की त्यांनी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली व अशी गोष्टी काही केल्या त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आले. तपास आमचे PI कोखरे करत आहेत. आम्ही आरोपीच्या शोधासाठी पथकं पाठवली आहेत. आरोपी हेमंत पाटील आम्हाला त्यांच्या घरी आढळून आले आहेत व ज्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत ते सध्या धुळे जिल्ह्यात कार्यरत नसून ते सध्या नंदुरबारला आहेत. त्या देखील त्या ठिकाणी आम्हाला आढळून आले. त्या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय रजावर ते सुटलेले आहेत. तपास पुढे चालू आहे.